माझं नाव राजीव बर्वे, भटवाडी कोरगाव पेडणे गोवा। आमच्या हंगर गणपतीची शाळा एक जवळजवळ 60 ते 70 तरी वर्षापूर्वीची असली। कारण असे की मी जन्मांग येऊच्या आधीपासून बाबा आमचे गणपती करतात, म्हणजे जवळजवळ 70 तरी वर्षा तरी पूर्ण तरी झालेली असते। परंतु आता तर कसं झालं, आधी एक आम्ही एक साधारण एक 50-60 गणपती करतात, आता एक साधारण 150 ते 200 तरी गणपती आमच्या शाळेत आम्ही तर करतो हंगर गणपती। आणि एक आमच्या एक शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे अशा की आम्ही हे जे सगळे जे गणपती आहेत ते मातीचे गणपती असतात आमच्या सगळे आमच्या या शाळेत। हे पयाशे असतात, चिकण मातीचे गणपती पयाशे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती आम्ही हाडिना। आणि हाडिना म्हणजे असे हा की आमचे जे कोण कस्टमर आहात हंगर त्यांना कोणाकच प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती नका। ते तर आमका तर सांगता की आमका प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती नका, मातीचोच गणपती आमका तुझी। आता फक्त प्रॉब्लेम कसं जाता, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा जो गणपती असता नाही ते एकदम हलका असतात, म्हणजे आता हो तर आता गणपती 4 फुटाचा गणपती जर समजा असा नाही झाल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा 4 फुटाचे गणपती दोघच जण उखलतात। आणि मातीचा जो गणपती असता ते कमीत कमी 4 ते 6 जण जाय पडतात। म्हणतात आता लोकांचा प्रॉब्लेम असा झाला की वजन उखलपी लोक आता झालेत कमी, म्हणान माका दिसता खुबशा लोकांचा कल आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीकडे गेलेला, कारण ते वजनात हलके असतात। आता एक दुसरी गजाल म्हटली अशी की ते जे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती हंगर हाडतात न्ही ते शेडू मातीचे म्हणून सांगतात, पण एक लक्षात दवरा शेडू मातीचे ते गणपती नसतात। कारण माती आणि प्लॅस्टर मिक्सअप जावंच शकना। आणि एक हे सांगपाची गजाल म्हटल्या, सगळ्यात जड वस्तू खंयची झाल्या माती आणि रेती, हे दोन गोष्टी सगळ्यात जड। म्हणतात मातीचा जो गणपती जातो न्ही तो जरी एका जरी फुटाचा जरी असलो तरी एक तो मनीस तो उखलपातच शकना। म्हणान खुबशा लोकांचा प्रॉब्लेम झाला कित्याक आता की गणपती जड जातात म्हणून आराठतात सगळे लोक आमच्या इकडे आणणार। परंतु आमच्याकडे आणि काय त्याला काय सोल्युशन नाही असो। आमचे तर म्हणणे अशा ज्या लोकांक गणपती जड जाता न्ही त्यांच्यानी गणपती आकारांत थोडंसं कमी करपाचं, त्याका लागून कसे जातले त्यांना उखलपाक त्यांना बरे पडतले। पण खेडे गावांनी असे झाले गणपतीचा असं पाटो जसं असता ठरलेलो असता, आता पळय हो आता पाट हा गणपतीचं न्ही, तर ते पाटभर गणपती त्यांना जावं असता, म्हणजे कमीत कमी 4 फूट तरी गणपती करपाचो पडलो। म्हणून त्यांना ते प्रॉब्लेम त्यांचा असं जाता की त्यांना तो 4 फुटाचाच गणपती भरपाचो पडटा। लहान जरी केलो नाही त्यांना गणपती ना म्हणता, आमका तू आपला वडलोच कर, वार्षिक काय तो आमचं एक कर म्हणून सांगता। आणि आम्ही हंगा सगळे पातेचे गणपती करतो, 2 महिने आधीपासून धंदो आम्ही सुरू करतो। आता हो आम्ही धंदो आम्ही हे आता म्हटले, पण असं आम्ही हो धंदो म्हणून स्वीकारलो ना, एक हॉबी म्हणून आम्ही तर करतो की वडिलोपार्जी जी काय परंपरा ती आमका परंपरा चलोवपाची हा म्हणून हो आम्ही धंदो करता, बापायच्या फाटल्यान हांव करता। आणि आता कशें आला माझ्या आता फाटल्यान तिसरी पिढी म्हटल्या हो पाय चलो माझा सौरभ बर्वे तो सुद्धा आता इंटरेस्टेड हा गणपतीच्या हातून। इंटरेस्टेड म्हटल्या असं की गणपती जर करतलो न्ही झाल्या पासियस पहिली खूप जाय, एका जाग्यावर 2-2, 3-3 वरां बसपाचे पडटा। पण आता तो एक साधारण एक हाफ एन अवर तरी बसता गणपती। मातीचेच मूर्ती पुजप असं शास्त्रानं म्हटलेलं हा, ती विरगळना खंयच्या तरी एका कुशीक वचन बसता, त्याची विद्रूप म्हणजे जी आपण वस्तू पुजलेली हा ती विद्रूप जाता। दक्षिणी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती ना पुजलेले अधिक बरे असं मला दिसतं। हा म्हणजे माझा धाकटो हो राजीव बर्वे। अच्छा, सगळं मिळून पहिली बापाय वांगडा कामाक असलेलो वांगडा बापू मी तसं कैलास होते रामचंद्र देऊळ तोरसकरही वांगडा असलेलं म्हणजे लहानपणापासून त्याचा गणपती कमी असलेलो, पण जागरणा खूप मारपाची पडा असली
पण या वर्षांनी मुख्य जागरण मारी ना, कारण सगळ्या गोष्टी प्लॅनिंग जर करी नियोजन तर ते काम व्यवस्थित सुटेबल जाता। पण हा आणि माझा भाव दोघे मिळून प्लॅनिंग करता, रंगकाम सुद्धा करीत असताना कितके दिसांनी कितके सोपवून जाईल हे आम्ही ठरवता। तो तिथे आधी 2-3 दिवस आम्ही पूर्ण बेकार जावचा प्रयत्न करतो।